1989 सालामध्ये केंद्र सरकारनं 1985 पासून ज्या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या घटना वाढल्या याचा आढावा घेतल्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 हा कायदा केंद्र सरकारनं बनवला. हा जरी कायदा केंद्र सरकारचा असला तरी त्याला राबवण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत. शोकांतिका ही की हा कायदा 1989 साली बनवला पण तो कायदा राबवण्यासाठी जे नियम बनवायचे असतात ते केंद्र सरकारनं 1995 साली बनवले. म्हणजे याचा अर्थ खरा की 1989 साली बनवलेला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा हा 1995 नंतर या देशामध्ये सुरू झाला. 1995 ते आता अगदी 2015 पर्यंत म्हणजे हा 20-25 वर्षाच्या कालखंडामध्ये दलित अन्याय अत्याचाराच्या घटना आदिवासी अन्याय अत्याचाराच्या घटना या देशामध्ये वर्षानुवर्ष वाढ होत आहेत. त्याच्या संबंधाने क्राईम ब्युरो ऑफ इंडिया यांचे वार्षिक अहवाल यांची आकडेवारी उपलब्ध आहे आणि 2014 आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश राजस्थान बिहार तामिळनाडू मध्य प्रदेश अशी राज्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नोंद ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या सगळ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र हे 7व्या क्रमांकाचं राज्य आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच मराठा मोर्चातर्फे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होतो अशी सर्वसूत मांडणी करण्यात येत आहे. खरं तर या मांडणीमध्ये तसा काही फारसा दम नाही कारण त्याची काही आकडेवारी नाही त्याचा काही पुरावा नाही. सरकारतर्फे किंवा कुठल्याही खाजगी एखाद्या संशोधन संस्थेतर्फे अशा प्रकारे फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट नाही. परंतु याचा काही वर्गाला जर त्रास झाला असेल तर त्याचं कारण आणि उत्तर स्पष्ट आहे की विशिष्ट वर्ग अन्याय अत्याचार करतो आणि म्हणून त्याच्या विरोधात केसेस नोंदवल्या जातात आणि केसेस नोंदवण्याची प्रक्रिया हे काही साधी नाही कारण त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होऊन मगच केसेस नोंदवल्या जातात तेव्हा त्या कायद्यातला गैरवापर होतो असं म्हणणं का योग्य नाही. दुसरी गोष्ट जरी आपण ग्राह्य धरलं की कायद्यातला गैरवापर होतो तर प्रत्येक कायद्यातला गैरवापर होतो ही वस्तुस्थिती आहे. मग इंडियन पिनल कोड असेल डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल किंवा महिला संबंधी सुधारणावादी कायदे असतील हे कायदे समाजाला त्या विशिष्ट प्रवृत्तींना अन्याय अत्याचारापासून परावृत्त करण्यासाठी भीती वाटावी असे प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाचे कायदे असल्यामुळे त्याच्यामध्ये डिटरंट एलिमेंट हा असतोच आणि तो असल्याशिवाय समाज बदलत नाही. मग त्याची अनेक उदाहरणं आहेत. बालविवाह प्रतिबंध कायदा आहे सती प्रतिबंध कायदा आहे हुंडा विरोधी प्रतिबंध कायदा आहे कारण हे समाज सुधारण्याचे कायदे हे समाजपणाच्या विरोधातच असतात आणि म्हणून मराठा वर्गाने ही जी मागणी मांडली त्याच्यात खरं म्हणजे समाज सुधारण्याच्या प्रक्रियेत त्याचं काही फारसं महत्व नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या कायद्याचा जर गैरवापर होत असेल विशेषतः फौजदारी कायद्याचा तर चौकशी करणाऱ्या पोलीस यंत्रणेला अशा प्रकारची एखादी केस खोटी आहे किंवा पुराव्याअभावी सक्षम नाही असं जर जाणवलं तर अशा खोट्या केसेस किंवा पुराव्याअभावी सिद्ध करण्यासाठी अक्षम असलेल्या केसेस बंद करण्याची तरतूद भारतीय कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये आहे. त्याचे पूर्णपणे अधिकार चौकशी यंत्रणेला असतात आणि तसा प्रकारचा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटला देऊन त्या केसेस बंद होतात. ही व्यवस्था असताना सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यामध्ये काही सुधारणा करावी असं या म्हणण्यामध्ये काही तेवढंसं तथ्य नाही. दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की 2015 नुकतेच केंद्र सरकारनं देशातील अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन हा कायदा अधिक कडक केलेला आहे. अत्याचाराच्या घटनांची व्याप्ती वाढवलेली आहे. सरकारी अधिकारी जर अन्याय अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार नसतील तर त्यांना देखील त्या अत्याचाराच्या कक्षेमध्ये आणलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा कायदा कडक करण्याचे बदल करणारा कायदा 2015 भारतीय संसदेनं पास केला.
महाराष्ट्रातील आज जे काही खासदार आहेत मग कुठल्याही पक्षाचे असो जे या कायद्याचे ओरड करतायत त्यांना त्याबाबत बोलण्यातला काही एक नैतिक अधिकार नाही.